नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज अतिवृष्टीमुळं आणि त्याचबरोबर इंटरनेटला नेट कनेक्शन नसल्यामुळं त्या ठिकाणी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आठव्या दिवसाची कृती पाहणार आहोत। तरी सर्व विद्यार्थ्यांनी कृती समोर घ्यायची आहे, पाठीमागच्या वर्षीची काही पुस्तकं समोर घ्यायची आहेत, त्याचबरोबर काही लिंक दिलेल्या आहेत, त्या लिंकमधून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी या ही कृती सहजपणे समजावून घेऊ शकता। साधारणपणे या कृतीमध्ये आपल्याला सध्याचा जो इतिहासाचा तिसरा धडा आहे, उपयोजित इतिहास आणि त्या दहावीचा आणि त्याचबरोबर ह्या दहावीच्या उपयोजित इतिहासाला समवाय साधण्यासाठी आता नववीची क्षमता आपल्याला विकसित करायची, आणि त्यासाठी आता नववीचा पाठ दिलेला आहे भारत 1960 नंतरच्या घडामोडी। तर इयत्ता 10वीची अध्ययन निष्पत्ती आता तुम्हाला काय सांगितलं की ऐतिहासिक घटनांचं समकालीनत्व ओळखता येणं, की ज्या ज्या इतिहासामध्ये घटना घडलेल्या आहेत त्या समकाळात आणखी कुठल्या कुठल्या घटना घडलेल्या आहेत हे ओळखता येणं, तुम्हाला ही 10वीची क्षमता दिलेली आहे। आणि 9वीची क्षमता त्या ठिकाणी काय सांगितलेली आहे, तर भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीमध्ये कशा पद्धतीनं ऐतिहासिक घटना घडत गेलेल्या आहेत त्याचा योग्य क्रम तुम्हाला सांगता आला पाहिजे। आणि ह्या दोन्ही अध्ययन निष्पत्त्या एकत्रितपणे साध्य करण्यासाठी आपल्याला ही 8वी कृती या ठिकाणी बघायची आहे। त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे बघा पहिल्यांदा तुम्हाला की काही बाबी आपण आठवूया, म्हणजे गत वर्षामध्ये जायचं आहे आणि काही बाबी आठवायचे आहेत। त्यामध्ये पहिला प्रश्न, इथं 4 एकूण प्रश्न दिलेले आहेत, त्याची आपल्याला चर्चा करायची आहे। तुमच्याकडे कृतीपत्रिका असतील, मी पटपट जातो आहे कारण आपण फार पाठीमागं आहोत, त्यामुळं आपल्याला हे संपवायचं आहे लवकरात लवकर। तर स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना सांगा, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरच्या कोणत्या महत्त्वाच्या अशा घटना आहेत ज्या तुम्हाला सांगावयाच्या आहेत यामध्ये। आता यामध्ये काय सांगू शकताय तुम्ही की पाठीमागे आत्ता 8वीचा इतिहास तुम्ही अभ्यासलेला, सॉरी 9वीचा अभ्यासलेला आहे, आणि या 9वीच्या इतिहासामध्ये तुम्ही भारताच्या स्वातंत्र्य चळवळीनंतरचं, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1960 ते 2000 इतिहास अभ्यासला आहे, पण त्याला बेस पाठीमागचा सुद्धा आहे स्वातंत्र्याच्या इतिहासाचा, कारण आधुनिक काळातला इतिहास तुम्ही बघताय आणि इथं तुम्हाला घटनांचं समकालीनत्व ओळखायचं आहे किंवा ऐतिहासिक घटनांचा योग्य क्रम लावायचा आहे। आणि त्यामुळं तुम्ही 1857 उठावापासून सांगू शकता, महात्मा गांधीजींनी गांधी युगामध्ये केलेल्या वेगवेगळ्या घटना, मग ते सविनय कायदेभंग असेल, असहकार चळवळ असेल, त्यांची वेगवेगळी आंदोलनं, भारत छोडो आंदोलन असेल 44, टिळकांची आंदोलनं असतील, काही क्रांतिकारी चळवळी आहेत, त्यामध्ये शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, अशा बऱ्याच जणांच्या बऱ्याच घटना तुम्ही सांगू शकता। त्यातल्या काही ठराविक घटना तुम्ही या प्रश्नामध्ये सांगायच्या आहेत की स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना, मग त्यामध्ये 1857 उठाव आहे, गांधी युग आहे, टिळक युग आहे, एनिथिंग काही त्यातलं देऊ शकता। आता पुढची घटना तुम्हाला सांगितलेली आहे की पुढचं चित्र पहा आणि त्याचं महत्त्व सांगा, तिथं स्पष्टपणे तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय, लक्षात घ्या की हे चित्र कसलं आहे, तर दांडी यात्रेचं आहे। दांडी यात्रेचं म्हणजे दांडी ते साबरमती जवळपास 385 किलोमीटरचं अंतर महात्मा गांधी आपल्या 78 सहकाऱ्यांसह बाहेर पडले होते, आणि ज्याला दांडीपर्यंत पोचले त्यावेळेला हजारो कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागून होते, कशाला चाललेत काय चालले त्याची काही कल्पना नव्हती। असा गांधीजींनी केलेला मिठाचा सत्याग्रह, त्याचं महत्त्व काय, कारण जीवनावश्यक वस्तू साधं मीठ, पण या मिठावरती सुद्धा कर लादले होते इंग्रजांनी, मग हा कर कुठंतरी दूर व्हावा या अनुषंगानं त्या ठिकाणी गांधीजींनी ही दांडी यात्रा काढली होती। त्याची ज्यादा माहिती तुम्ही 8वीच्या पुस्तकात घेऊ शकता, 9वीच्या किंवा इंटरनेटवरती घेऊ शकता, इथं आपल्याला जास्त वेळ जायला नको आहे कारण पाठीमागचं तुम्हाला आठवायचं आहे। त्यानंतरचा तिसरा प्रश्न सांगितलेला आहे की भारतातील पंतप्रधानांची नावे सांगा, तर तुम्ही म्हणाल भारताचे पंतप्रधान कोण आहेत, नरेंद्र मोदी, पण आत्ताचे नाही तर पहिल्यापासून जे आत्तापर्यंतचे पंतप्रधान यांची तुम्हाला नावं सांगायची आहेत। मग काही ठराविक नावं आपण सांगूया, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत पहिले पंतप्रधान, है की नाही, त्यानंतर लालबहादूर शास्त्री आहेत, इंदिरा गांधी आहेत, मग हळूहळू पुढं कोण कोण होते, काय काय होते याची थोडी माहिती घ्या, इंटरनेटवरती सर्च करा आत्तापर्यंतचे पंतप्रधान, पुढं पण तुम्हाला ही कृती आहे, तर तुम्हाला ती पंतप्रधानांची नावे सांगता येतील, ठीक आहे। आता तुम्हाला चौथा जो प्रश्न विचारलेला आहे की या घटना ज्या आहेत या, एक मिनिट जरा इकडे घेतो, कालक्रमानुसार तुम्हाला लावायचे आहेत या घटना, 4 घटना दिलेल्या आहेत, पहिला सोव्हिएत युनियनचं विघटन दिलं आहे, दुसरं गोवा दमन दीव प्रदेशाची मुक्तता झाली, भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली, लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान ही घोषणा केली। आता या 4 घटना आपल्याला एकत्रितपणे क्रमानुसार लावायचे आहेत की ऐतिहासिक घटना म्हणजे आधी कुठली घडली, नंतर कुठली घडली,
या पद्धतीनं त्या घटना लावायच्या आहेत. हां, आता साधारण मी तुम्हाला साल सांगतो, त्यानुसार तुम्ही ते लावू शकताय. आता ही जी आहे सोवियत युनियनचं विघटन, म्हणजे सोवियत युनियन म्हणजे सध्याचा रशिया, अनेक संघराज्याचं मिळून एक मोठं होतं ते सोवियत युनियन नावाचं राज्य, जे अमेरिकेला म्हणजे त्याच्यात शीतयुद्ध चालू होती, पहिली आणि दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जे शीतयुद्ध म्हणतो आपण कोल्ड वॉर, ते अमेरिका आणि सोवियत युनियनमध्ये झालं होतं. आणि अमेरिकेनं त्यांचं विघटन करून म्हणजे वेगवेगळी संघराज्य फोडून वेगळे देश निर्माण केले, रशिया पोलंडसारखी, आणि त्यामुळं त्यांचं एकीकरणाचं खच्चीकरण झालं आणि विरोध तिथं कमी झाला त्यांचा, म्हणून म्हटलेलं आहे तशा पद्धतीनं. मग ही घटना कधी घडलेली आहे, तर सोवियत युनियनची घटना घडलेली आहे 1991 बघा, म्हणजे कशा पद्धतीनं आपल्याला लावता येईल ते 91 ते घडलेलं आहे. गोवा दीव दमन या प्रदेशाची मुक्ती कधी झालेली आहे, तर 1960 भारत स्वतंत्र झाल्यानंतर, 1960 झालेलं आहे. त्यानंतर भारताने पोखरण या ठिकाणी राजस्थानमध्ये पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणी जी केलेली आहे ती केलेली आहे 1974 कधी बघा काय म्हणतो मी, 1974 आणि लास्ट वन लालबहादूर शास्त्री ज्याला पंतप्रधान होते त्यावेळेला त्यांनी जी घोषणा केलेली आहे ती 1966 केलेली. आता याच्यातली पहिली घटना कुठली असू शकते, साहजिकच लक्षात येते तुम्हाला, 1960 म्हणजे पहिली घटना कोणती असणार आहे की गोवा दमन आणि दीव या प्रदेशांची मुक्तता झाली. त्यानंतरचं दुसरं साल कोणतं येते, 1966. 1966 काय झालं आहे, लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते, जय जवान जय किसान ही घोषणा त्यांनी केली. त्यानंतरचे काय दिसते, 1974. 1974 काय झालं आहे, तर भारतानं पोखरण या ठिकाणी राजस्थानमध्ये पहिली अणुचाचणी केलेली आहे. हां, आणि लास्ट वन 1991 ज्याला जागतिकीकरण आलं त्याच वेळेला, म्हणजे भारतामध्ये जागतिकीकरण आलं, औद्योगिकरण आलं त्याच वेळेला 1991 दशकामध्येच, त्या काळामध्ये समथिंग सोवियत युनियनचं विघटन झालं. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही ते क्रमानं लावायचं आहे, मग 1960 पहिलं, 66 दुसरी, 74 तिसरी, 91 चौथी. हां, म्हणजे 1960 गोवा मुक्ती, 1966 जय जवान जय किसान, 1974 पोखरणची चाचणी आणि 1991 सोवियत युनियनचं विघटन. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही हे प्रश्न सोडवू शकताय आणि पाठीमागच्या गोष्टीवरती दिलेलं आहे ते. हां, त्यानंतरची पुढची कृती काय दिलेली आहे बघा तुम्हाला, आता थोडंसं व्हिडिओ कमी करतो, एक मिनिट. हां, आता इथं काय म्हटलेलं आहे, काही पंतप्रधानांची तुम्हाला या ठिकाणी चित्रं दिलेली आहेत वर खाली, आत्तापर्यंत मगाशी मी सांगितलं इंटरनेटवरून तुम्ही शोधा म्हटलेलं आहे, तसंच त्या ठिकाणी इथं तुम्हाला चित्रच दिलेले आहेत आत्तापर्यंत झालेले पंतप्रधान, आत्तापर्यंत म्हणजे अगदी जवळचे यातले दिलेले नाहीत. तर या पंतप्रधानांची नावं पण खाली दिलेली आहेत, फक्त तुम्हाला कालखंडानुसार यांचा योग्य क्रम लावायचा आहे. सुरुवात मी करून देतो, पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांच्यानंतर कोण, त्यांच्यानंतर कोण, त्यांच्यानंतर कोण, अशी ही 12 पंतप्रधानांची सलग नावं की नंतर नंतर कोण आहे, त्यांच्या पुढं पुढं कोण आहे, हे तुम्हाला लिहायला जमेल. हां, येता 10वीला तुम्ही आहात, सहज तुम्हाला जमेल, यावरती अधिक काही बोलत नाही. त्यानंतर येता 9वीचंच पुढचं मागचं दिलेलं आहे तुम्हाला की 1980 दशकामधल्या घटना सांगा. बघा, येता 9वीला आम्ही दुसरा धडा बघितला आहे, भारत 1960 घडामोडी, आणि त्याच्यामध्ये 60 70 80 90 या प्रत्येक दशकामध्ये काय झालेलं आहे हे सांगितलेलं आहे. हां, थोडक्यात 1980 दशकातल्या महत्त्वपूर्ण घटना मी तुम्हाला सांगतो. पहिला पंजाबचा प्रश्न आहे की पंजाब हा भाग स्वतंत्र खलिस्तान करावा म्हणून काही विघ्नसंतोषी लोकांनी स्वतंत्र देश मागण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याचा उठावाला एवढं स्वरूप आलं की त्या पंजाबांचं शिखांचं पवित्र स्थान अमृतसर हे 1984 ताब्यात घेतलं गेलं. हां, आता त्याचा नेता कोण काय कोण हे सगळं तुम्हाला येताना विला झालेलं आहे. पर्यायाने या सुवर्ण मंदिराला इंदिरा गांधी पंतप्रधान होते तत्कालीन, निर्णयक्षमता प्रचंड असणाऱ्या, त्यांनी पटकन निर्णय घेतला आणि सुवर्ण मंदिरातून या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी हल्ला केला आणि परिणामी त्यातून सुवर्ण मंदिर मुक्त केलं, स्वतंत्र खलिस्तानची प्रश्न त्यांनी मिटवला. परंतु पुढं याच 1980 दशकामध्ये त्या स्वतंत्र खलिस्तानामुळे शीख धर्मीय दुखावले गेले, कारण त्यांचा पवित्र, ज्यांना मानलं जातं ते शीख धर्मीयांचं पवित्र स्थळ अमृतसर, सुवर्ण मंदिर, आणि या सुवर्ण मंदिरामध्ये लष्कर घुसवलं, रणगाडे घुसवले, त्याला एक लष्करी छावणीचं स्वरूप आलं आणि त्याला जेवढा कारणीभूत ते दहशतवादी संघटना होती तेवढेच कारणीभूत हे पंतप्रधान इंदिरा गांधीसुद्धा होतं असं मानलं गेलं आणि त्यातून त्यांची हत्या करण्यात आली, हेही तुम्ही सांगू शकता. आता त्यानंतर हत्या झाल्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले, मग राजीव गांधींच्या काळामध्ये सुद्धा बऱ्याच घटना झालेल्या आहेत. ह्या 1980 ईशान्य भारतामध्ये उल्फा नावाचं संघटन होतं, त्यांनाही वेगवेगळे भाग पाहिजे होते, तिथले काही प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीनं मिटवले.
त्याचबरोबर खाली आपल्या देशाचा काही संबंध नसताना, परंतु श्रीलंकेमध्ये तामिळ लोक जास्त आहेत आणि पर्यायानं आपल्या भारतामध्ये तामिळनाडूमध्ये बहुसंख्य तामिळ आहेत, आणि मग कुठंतरी त्यांची नाळ जुळते म्हणून भारताचं लक्ष श्रीलंकेतल्या तामिळ अल्पसंख्याक प्रश्नाकडे गेलं. परंतु तिथंही दुर्दैवानं राजीव गांधींनी तामिळी लोकांचा न्याय देण्यासाठी, म्हणूया आपण, ते श्रीलंकेकडे गेले असले तरी तामिळ लोकांचा गैरसमज झाला, आणि त्यामुळे तिथली लिठ्ठे नावाची संघटना त्यांनीही, लक्षात घ्या तुम्ही, मद्रास कॅफे नावाचा हिंदी चित्रपट एक आहे बघा, तो पहा, त्यामध्ये राजीव गांधींची हत्या कशी झाली, लिठ्ठे संघटना नेमकी काय होती काही नाही हे तुम्हाला अधिक प्रकर्षानं कळेल. हां, ही एक घटना महत्त्वाची, इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधींची हत्या, LTTE म्हणजे लिठ्ठेचं ते प्रकरण आणि अमृतसरमधलं प्रकरण, हे 1980 दशकामध्येच घडलेलं आहे, लक्षात घ्या. आणि आणखी एक लास्ट वन सांगता येईल आपल्याला, जम्मू काश्मीर जो 370 कलमान्वये आत्ता प्रश्न मिटवलेला आहे, तर या जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात घडू लागल्या, आणि जम्मू काश्मीरमध्ये हिंदू पंडित राहत होते, तर बहुसंख्य मुस्लिमांनी त्या ठिकाणी त्या हिंदू पंडितांना तिथून हाकलून लावलं. ही एक महत्त्वाची घटना आपल्या भारताच्या इतिहासातली म्हणता येईल. असं 1980 दशकामधल्या तीन महत्त्वाच्या घटना सांगितलं मी तुम्हाला आत्ता. इंदिरा गांधी हत्या प्रकरण का, तर सुवर्ण मंदिरावरती हल्ला. राजीव गांधी हत्या प्रकरण का, तर श्रीलंकन तामिळांचा अल्पसंख्याकांचा प्रश्न, आणि लास्ट वन जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी कारवाया. तर ह्या घटना तुम्हाला 1980 दशकात सांगता येतील, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दशक आणि दशकवाईज काही महत्त्वपूर्ण घटना दिलेल्या आहेत, आणि त्या घटनेमुळं नंतरच्या वर्तमानामुळे ते त्याचा काय बदल झाला ते दिलेलं आहे. त्यामध्ये 1960 दिलं आहे बघा, भारत आणि चीन युद्ध. आता भारत आणि चीन युद्धाचा परिणाम काय झाला भविष्य, म्हणजे पुढं नंतर, तर भारत आणि चीन युद्ध झालं, पर्यायानं चीनच्या भारत चीनच्या युद्धामध्ये आपला पराभवसुद्धा झाला, हां, थोडंसं नामोहरक पराभव झाला, कारण आपल्याकडे तेवढी लष्करव्यवस्था नव्हती, कुशल संघटक व्यवस्थापन नव्हतं, हां, आणि परराष्ट्र धोरणही व्यवस्थितपणे नसल्यामुळं, मिसअंडरस्टँडिंगमुळं आपला पराभव झाला. मग परंतु पुढं भविष्यात काय झालं, तर भारत आणि चीनचे संबंध पुन्हा बिघडणार नाहीत यासाठी जवाहरलाल नेहरूंनी परराष्ट्र धोरणामध्ये बदल केला, भारत चीनबरोबर मैत्री करार झाले, व्यापारामध्ये सुधारणा झाली, आणि पर्यायानं मोठ्या प्रमाणात भारत आणि चीनचा व्यापार सुधारला आणि त्यांचे संबंधही सुधारले, हे आपल्याला त्यात सांगता येईल. हां, पुढं म्हणलेला 1970 घटना सांगितलेली आहे की विरोधी पक्ष एकत्र येऊन जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं. मुळात हे सरकारच का स्थापन झालं, कारण त्याच दशकामध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीमध्ये गैरकारभार केल्यामुळं आणीबाणी आणली, त्यामध्ये सर्वसामान्यांचा अधिकार सगळं हिरावून घेतलं, आणि त्यामुळे जनता दुखावली गेली. हां, आणि नंतर ज्याला आणीबाणी उठवली, निवडणुका परत एकदा लागल्या, त्यावेळेला सगळे विरोधी पक्षनेते काँग्रेसच्या विरोधात, इंदिरा गांधींच्या विरोधात एकत्र राहिले. परिणामी त्या ठिकाणी काँग्रेसचा इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला आणीबाणीमुळं, आणि त्यामुळं या सर्व विरोधी पक्षांचं सरकार आलं, त्याला जनता पक्ष असं संबोधलं गेलं, आणि या जनता पक्षाचं नेतृत्व मोरारजी देसाई यांनी केलं. पण लक्षात घ्या, अनेक वैचारिक डोकं जर एकत्र आली तर वैचारिक मतभेद हे होतातच, तसंच झालं, आणि या आपसी मतभेदामुळं हे सरकार काय फार काळ टिकलं नाही, येते लक्षात, हे आपल्याला वर्तमानात त्याचं सांगता येईल. आणि लास्ट वन म्हणलं 1980 विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सुधारणेचा प्रयत्न, हा 1980 दशकात राजीव गांधींच्या काळामध्ये झाला. त्याचे परिणाम भविष्यात काय झालं, तर डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली हरित क्रांती झाली, लक्षात घ्या. देशाला प्रचंड अन्नधान्याचं उत्पादन देणारं पंजाब हरियाणा हे धान्याचं कोठार बनलं, हां, येते का लक्षात. त्यानंतर धवल क्रांती झाली डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वाखाली. आज अमूल दूध बघतो आपण, फेमस आहे सगळीकडं, तर हे अमूल दूध त्याची स्थापना, म्हणजे असं सहकारी संघ स्थापन करून दुधाचं उत्पादन घेऊन दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवणं वगैरे, म्हणजे अगदी सर्वसामान्यांशी निगडीत या दोन गोष्टी आहेत, पशुपालन आणि शेती. तर ह्यांचं दुधाचा वापर कसा चांगल्या पद्धतीनं करता येईल असं ते ऐतिहासिक घटना या दोन घडलेल्या आहेत, विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं, हरित क्रांती धवल क्रांती. आणि आपण सांगू शकतो, आपण अवकाश प्रगती केली अवकाशामध्ये, आर्यभट्ट नावाचा उपग्रह सोडला, येते का लक्षात, चंद्रावरती मंगळावरती पाणी शोधण्याचं काम केलं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. आणि काय म्हणूया आपण, वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगती झाली, अनेक असाध्य रोग की ज्याच्यावरती ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला देश सोडून बाहेर जावं लागत होतं, प्रचंड खर्च त्यासाठी येत होता, पण सर्वसामान्यांना हे सगळं करणं सहज शक्य झालं विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळं, येते लक्षात. हे मागचं काही आठवड्यामध्ये ह्या सगळ्या कृती आपण बघितल्यानंतर तुम्हाला नेमकं या धड्यातून काय समजलं यावर आधारित प्रश्न नाही विचारलेत, हे प्रश्नांची उत्तरं तुम्ही ऑलरेडी घेतलेले आहेत ते तुम्हाला, म्हणजे आता तुम्ही या पद्धतीनं
घटनावळी सणावळ्याचा चार्ट तयार केला. या पद्धतीने तुम्ही पंतप्रधान कालक्रमानुसार लावायला शिकला. याचा अर्थ ऐतिहासिक घटना कशा लक्षात ठेवायच्या, त्याचा क्रम कसा लावायचा हे तुम्हाला समजलं. येते लक्षात. दुसरी गोष्ट काय की ह्या झालेल्या वेगवेगळ्या ऐतिहासिक घटना यांचं योग्य पद्धतीनं आपल्याला वर्गीकरण करता आलं. येते लक्षात. म्हणजे राजकीय बाबी कोणत्या आहेत, सांस्कृतिक बाबी कोणत्या आहेत, सामाजिक बाबी कोणत्या आहेत, आर्थिक बाबी कोणत्या आहेत, ह्या सगळ्याचं वर्गीकरण आपल्याला करता आलं. कारण आम्ही ऐतिहासिक घटनांचा क्रम लावायला शिकलो. बघा, पहिलीच कृती आपण घेतली होती की 1960 गोवा मुक्ती. म्हणजे सणावळ्या कशा लक्षात घेतल्या, घटनावळ्या कशा लक्षात घेतल्या हे तुम्हाला समजलं. त्यामुळं यातली राजकीय घटना कुठली आहे, सामाजिक घटना कुठली आहे, थांबा एक मिनिट, सामाजिक घटना कोणती आहे किंवा इतर बाबी कोणकोणत्या आहेत, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला लक्षात आल्या. म्हणजे त्याचं वर्गीकरण तुम्हाला करता आलं. आणि आणखी काय समजलं म्हटलेलं आहे की विज्ञान तंत्रज्ञान, आत्ताचा मुद्दा आपण बघितलेला की विज्ञान तंत्रज्ञानामधल्या सुधारणा वर्तमान काळात कोणता बदल दिसून येतो हेही कळालं ना. कारण विज्ञान तंत्रज्ञानाची सुरुवात झाली, त्यामुळेच आमच्याकडे धवल क्रांती झाली, हरित क्रांती झाली. म्हणजे आमचा देश दारिद्र्य, बेरोजगारी, उपासमारीनं जवळजवळ 80% लोकांच्याकडे काही खायला नव्हतं. त्याच वेळेला आज पंजाब आणि हरियाणा हे धान्याचं कोठार आमच्या भारतातल्या पूर्ण लोकसंख्येची गरज भागवून बहुसंख्य आम्ही भारत बाहेर गहूचं आयात करतोय 22 देशांना जवळपास. म्हणजे ही विज्ञान तंत्रज्ञानाची कमाल आहे. आज आम्ही TV वरती रेडिओवरती बातम्या आधी बघत होतो, आता TV वरती तुम्ही बातम्या लाईव्ह प्रक्षेपण बघताय. आज कुठं कुठं पूर आलाय, काय आलाय, TV बघत असाल तुम्ही आता सध्या. म्हणजे या सगळ्या गोष्टीसुद्धा सहज शक्य झाल्या. कशाच्या सहाय्यामुळं? विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहाय्यामुळं. म्हणजे हेही तुम्हाला लक्षात आलं. दुसरी गोष्ट ऑनलाईन अध्यापन, याचंही विचारात घेऊया आपण. की आपण आधी 4-5 वर्षापूर्वी आम्ही स्वतः सांगत होतो की मोबाईल हातात देऊ नका, त्याच्या याव करू नका, त्याव करू नका. आज काय विषय झालाय, मोबाईल तुमच्या हातात आहे आणि सतत हातात आहे. येतं का लक्षात? म्हणजे हे सगळे बदल वर्तमानात घडून आलेले आहेत. म्हणजे या सगळ्या कृत्यांवरून, त्या प्रश्नांवरून अध्ययन निष्पत्तीतलं तुम्हाला काय समजलं, म्हणून हे 3 प्रश्न दिलेले आहेत की हे तुम्हाला समजलं म्हणून. ठीक आहे. अजून त्याची उजळणी करण्यासाठी तुम्हाला काही खाली काही प्रश्न दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न कोणता दिला आहे बघा, की स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात कोणते आर्थिक प्रश्न भारतासमोर होते. आता परत एकदा पाठीमागे 9वीमध्ये जायचं आहे की स्वातंत्र्य झालं आणि मग पहिले समस्या कुठल्या कुठल्या होत्या, तर हे आपला आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी, अरे स्क्रीन गेली हां, त्या ठिकाणी दारिद्र्य होतं, बेरोजगारी होती प्रचंड प्रमाणात, अन्नधान्याची कमतरता होती. म्हणूनच हरित क्रांती आणली ना, धवल क्रांती आणली ना. हां, रोजगार नव्हते, बेरोजगारी होती, अन्नधान्याची कमतरता होती, हे सगळे प्रश्न होते. आर्थिक प्रश्न म्हटले फक्त, त्यामुळे आर्थिककडेच लक्ष द्यायचं आहे आपण. दुसरा प्रश्न काय म्हटले, लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा केली का दिली. आता नावातच आहे त्याच्या, जय जवान. जवान कशासाठी, देशाच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी जवानांची भरती आवश्यक होती. हां, कारण त्याच्या अगोदर भारत चीन भारत पाकिस्तान युद्ध झालेली होती. आणि मग भविष्यात कुठलं असं संकट येऊ नये त्यासाठी आपलं शस्त्र सैन्य प्रबळ पाहिजे, लष्कर प्रबळ पाहिजे, या अनुषंगानं जवानांची भरती व्हावी. आणि जय किसान, आता सांगितल्याप्रमाणे दारिद्र्य होतं, बेरोजगारी होती, अन्नधान्याची कमतरता होती, तर मग शेतकरी समृद्ध बनला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत. म्हणून लालबहादूर शास्त्रींनी ह्या 2 महत्त्वपूर्ण घोषणा केल्या, जय जवान जय किसान एकच घोषणा आहे, पण यामध्ये देशाचं संरक्षण करण्यासाठी जवान आणि अन्नधान्याची कमतरता भरून काढण्यासाठी किसान म्हणजे शेतकरी. पुढं काय म्हटलंय, हरित क्रांतीचे जनक कोणास म्हणतात. आताच मी सांगितलं, डॉक्टर MS स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात. आणि हरित क्रांतीस कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या, तर हरित क्रांती घडवून आणण्यामध्ये शास्त्रीय तंत्राचा वापर केला होता. की शेतकऱ्याचं अन्नधान्याचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर त्याला कीटकनाशकं, रासायनिक खतं, चांगलं बी बियाणं, जलसिंचनाच्या सुविधा, मृदा परीक्षण, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, त्या सांगितल्या पाहिजेत, त्याच वेळेला तो चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो. येते लक्षात. ह्या सगळ्या बाबी म्हणजे शास्त्रीय बाबींचा वापर केला आणि अन्नधान्याचं उत्पादन वाढवलं, या गोष्टी कारणीभूत ठरल्या. आणि लास्ट वन काय म्हटलंय, 4th प्रश्न, की स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात शेती आणि सद्यस्थितीतील शेती यातील कोणते बदल तुम्हाला जाणवतात, हे मनानं तुम्ही लिहू शकता. लक्षात घ्या की स्वातंत्र्यप्राप्ती व्हायच्या अगोदर 8वीला झालं हे, इंग्रजांच्या काळामध्ये नगदी पिकांची सक्ती, शेतसारा रोख भरायचा, रकमेच्या स्वरूपात भरायचा, पाऊस आला, अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, कोणताही कर माफ होत नव्हता. पण कालांतरानं 1980च्या दशकात विज्ञान तंत्रज्ञानामध्ये सुधारणा, हरित क्रांती घडून आली, चांगली बी बियाणं आली,
कीटकनाशक, रासायनिक खतांचा वापर, योग्य जलसिंचनाचा सुविधा, मृदेचा परीक्षण, या सगळ्या गोष्टीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली. येते लक्षात? आणि शेतकरी विचारपूर्वक शेती करू लागला. मग अशी पूर्वीची आणि सध्याची यातला बदल तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लिहू शकाल. बरोबर आहे. आणि लास्ट वन परत एकदा फिरून तोच प्रश्न आला आहे बघा. कोणता प्रश्न आलेला आहे की भारतातील प्रधानमंत्र्यांची नावे लिहा आणि त्यांच्या कार्याची माहिती लिहा. मागाशी चार्ट तिथं आहे, पंडित जवाहरलाल नेहरूपासून नरेंद्र मोदींच्यापर्यंत कोणकोण पंतप्रधान झालेत, हां, आणि त्यातल्या एका दोघांची कार्यांची माहिती लिहा तुम्ही. मग कोणाची लिहू शकताय, पहिल्या आणि आत्ताच्या, असं. आणि पुन्हा फिरून तोच प्रश्न त्याचसारखा आला आहे, अधिक सरावासाठी दिलेला. कोणता आहे की स्वातंत्र्यपूर्व काळातील शेती व आधुनिक काळातील शेती यातील झालेल्या बदलाची चित्रे संग्रहित करा. चित्र स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आम्ही श्रम म्हणजे बैल माणसं यांचा वापर जास्त करत होतो, कष्टाचा वापर. आज आधुनिक काळामध्ये यांत्रिक पद्धतीनं आम्ही शेती करतो. मग तशी ऑनलाईन इंटरनेटवरती तुम्हाला चित्र मिळतील. आता ती चित्र संग्रहित करा, याचा अर्थ त्याचे स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा तुमच्याकडं आणि फरक फक्त जाणून घ्या तुम्ही, बदल जाणून घ्या त्यातला कशा पद्धतीनं आहे काय. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही आहे आपली 8व्या दिवसाची कृती, हां, की ज्याच्यामध्ये भारत 1960 नंतरच्या घडामोडीतले काही प्रश्न आहेत. इथून पुढच्या नव्या कृतीसह लवकरच आपण भेटू एका नव्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत आपली काळजी घ्या, बाहेर पडू नका, पावसात कुठेही जाऊ नका, सुरक्षित अंतर ठेवा, हां, आणि बाकीचं आपण नंतरच्या तासाला बघूया. धन्यवाद.